कोल्हापुरातील प्राथमिक शिक्षक बँकेची वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज ऑनलाईन पद्धतीनं आणि शांततेत पार पडली सुमारे चार तास ही सभा सुरू होती त्यातून सभासदांची कर्ज मर्यादा चाळीस लाख रुपयांपर्यंत वाढवणं आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कर्ज देण्याचे महत्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आले सभा ऑनलाईन पद्धतीनं झाल्यानं गुरुजींना दरवर्षी सारखा गोंधळ घालण्याची संधी मिळाली नाही दरम्यान बँकेतील गैरप्रकार उघडकीस येऊ नये यासाठी सत्ताधारी संचालक मंडळानं विरोधकांना मुद्देच मांडू दिले नाहीत असा आरोप विरोधी गटाच्या संचालिका लक्ष्मी पाटील यांनी केला कोल्हापुरातील प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची त्र्याऐंशीवी वार्षिक सर्वसाधारण सभा आज ऑनलाईन पद्धतीनं पार पडली बँकेचे चेअरमन अण्णासाहेब शिरगावे यांनी आर्थिक वर्षातील कामकाजाचा आढावा घेतला सभासदांची कर्ज मर्यादा अठ्ठावीस लाखावरून चाळीस लाख रुपये करण्याची घोषणा शिरगावे यांनी केली ब वर्ग सभासद करून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कर्ज देण्याचा महत्त्वपूर्ण ठराव आज मंजूर करण्यात आला मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र चौगले यांनी विषय पत्रिकेचं वाचन केलं त्यानंतर विषयनिहाय चर्चा झाली विषयपत्रिकेवरील सर्व विषय बहुमतानं मंजूर करण्यात आले त्यानंतर सभासदांना प्रश्न विचारण्याची संधी देण्यात आली सभासदांना बॅलेन्स सर्टिफिकेट मिळावं शेअर्स रकमेवर व्याज आणि शाखानिहाय अहवाल मिळावा अशी मागणी जगन्नाथ कांबळे यांनी केली मलकापूर शाखेतील सोनेतारण प्रकरणातील अपहार आणि शिरोळच्या डाटा सेंटरचा मुद्दा रवी पाटील यांनी उपस्थित केला ऑनलाईन सभेला सुमारे नऊशे सभासद उपस्थित होते काही ठरावनिहाय घेतलेल्या मतदानात विरोधकांच्या बाजूने फारसा कल नव्हता सभेपूर्वी पत्रकबाजी झाली होती मात्र आजच्या सभेत सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा विरोधकांचा डाव यशस्वी झाला नाही तब्बल चार तास सभा झाल्यानंतर संचालिका लक्ष्मी पाटील यांनी सत्ताधाऱ्यांनी विरोधकांचा आवाज दडपल्याचं पत्रक प्रसिद्धीला दिलंय विरोधकांच्या कोणत्याही प्रश्नाला उत्तरं दिली नाहीत सत्ताधारी संचालकांच्या मनमानी आणि गैरकारभारामुळं शिक्षक बँकेचं आर्थिक नुकसान झालं प्रकरणी रिझर्व्ह बँकेकडे तक्रार करणार असल्याचं लक्ष्मी पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटलंय